मी डॉक्टर रुचा वजे मोकाशी. मी रोटेरियन पद्मजा जोशी. मी रोटेरियन अश्विनी शिलेदार. मी जाई कौशिक. मी डॉक्टर वृषाली कुलकर्णी. कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन 2 हा रोटरी क्लबच्या वतीने गेल्या वर्षीपासून सुरू झालेला महिलांनी बनवलेल्या प्रॉडक्टना प्रोत्साहन देणारा एक मोठा उपक्रम आहे. नमस्कार, मी डॉक्टर रुचा वजे मोकाशी, कोथरूड शॉपिंग फेस्टिवलची कन्व्हेनर. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनने कोथरूड शॉपिंग फेस्टिवल हे एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे गांधी भवन येथे 27 आणि 28 मे रोजी. आज सकाळी 10 वाजता आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांनी या एक्झिबिशनचं उद्घाटन केलं आहे आणि त्यांनी सगळ्यांना आवर्जून इथे येऊन भरभरून शॉपिंग करायला देखील प्रेरित केलं आहे. याचं कारण म्हणजे रोटरी क्लब पुणे गांधी भवन गेली 22 वर्षे या जागी भरतो आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हातभार असतो. अनेक शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा पाण्याशी रिलेटेड म्हणा किंवा बायकांच्या आरोग्याशी निगडीत असो, खूप सारे उपक्रम आम्ही राबवतो. आणि त्याचपैकी कोविडनंतर एंटरप्रेनर्सला जो फटका बसला त्यांचा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याकरता, त्यांना एका चांगल्या एरियात बिझनेस मिळवून देण्याकरता महिला उद्योजकांना खास करून आम्ही प्रेरित करतो. खूपच वाजवी दरात त्यांना स्टॉल्स मिळवून देतो. खूप चांगल्या एरियात आम्ही असं एक्झिबिशन भरवतो जिथे बाईंग क्राऊड असतो आणि लोक भरभरून शॉपिंग करतात. याने त्यांना बिझनेस तर मिळतोच, त्याचबरोबर आमच्या क्लबची प्रसिद्धी होते आणि आम्हाला पुढच्या प्रोजेक्ट्स करता फंड मिळतात, कधी मेंबर मिळतात. रोटरी काय काम करतं आणि कसं तळागळाला जाऊन सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावतं याची एक चांगली पाऊलवाट आम्ही आखतो. या एक्झिबिशनमध्ये 85 स्टॉल आणि पुढचे 10 फूड स्टॉल असे साधारण एक 95 ते 98 स्टॉल्स आहेत. या स्टॉल्समध्ये निरनिराळ्या महिला उद्योजक आहेत, त्याचप्रकारे काही NGOs आहेत ज्यांना आम्हीच प्रशिक्षण देऊन त्यांना बिझनेसमध्ये अपॉर्च्युनिटी दिली आहे आणि आता ते त्यांचे प्रॉडक्ट्स आमच्याच स्टॉल्सवर विकतायत आणि त्यांना खूप प्रेरणा मिळते यातून. असे नवीन बिझनेस एंटरप्रेनर्स आम्ही घडवतो आहेत या उपक्रमाद्वारे. त्याचबरोबर भरपूर एक साधारण 50-1 लाखाची उलाढाल इथे 2 दिवसात होणार आहे आणि या माध्यमातून जे काही निधी संकलन होईल ते आमच्या क्लबद्वारे सामाजिक उपक्रमांना वापरल्या जाईल. TV10च्या माध्यमाने मी सगळ्यांना आवाहन देते की कोथरूड पुणे गांधी भवन येथे या एक्झिबिशनला भरभरून प्रतिसाद द्या. खूप लोकांनी इथे व्हिजिट करा, भरपूर शॉपिंग करा. आपल्या पुढच्या 2 महिन्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची सगळ्याची शॉपिंग आमच्या एंटरप्रेनर्सकडनं करा. महिला उद्योजकांना भरभरून सहभाग घ्या ही आम्ही तुम्हाला खूप कळकळीने विनंती करतो. याचबरोबर आमच्या एक्झिबिशनची हेल्पलाईन TV10ला अवेलेबल असेल. कृपया गांधी भवनला व्हिजिट करा. आज आणि उद्या रात्री 8 वाजेपर्यंत एक्झिबिशन ओपन आहे. नमस्कार, मी रोटेरियन अश्विनी शिलेदार, सर्व्हिंग सेक्रेटरी ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन. आज या ठिकाणी KSF म्हणजेच कोथरूड शॉपिंग फेस्ट 2 हे अतिशय गांधी भवन इथे उत्साहाने साजरं होतं आहे. मुख्य म्हणजे तुम्ही बघताय आत्ता टळटळीत दुपार असून सुद्धा आतमध्ये अनेक महिला या महिला उद्योजकांनी लावलेल्या स्टॉल्सवरनं भरपूर खरेदी करतायत. मी सुद्धा खूप छान आत्ता 3,500-4,000 रुपयांची खरेदी केलेली आहे. दुसरी गोष्ट, या उपक्रमातनं जो निधी आज गोळा होईल किंवा संकलित होईल तो आम्ही सामाजिक उपक्रमांसाठी वापरणार आहोत. कारण तुम्हाला माहितीच आहे रोटरीचं एक ब्रीद आहे की सर्व्हिस अबाव सेल्फ, त्यामुळे समाजासाठीचे जे सामाजिक प्रकल्प आहेत ते आम्ही या निधीतून राबवणार आहोत. हॅलो एव्हरीवन, मी रोटेरियन पद्मजा जोशी, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन. आत्ता आपण या गांधी भवनच्या वास्तूमध्ये उभे आहोत. तिथे कोथरूड शॉपिंग फेस्टिवल सीझन 2 चालू आहे. आता तुम्ही म्हणाल शॉपिंग फेस्टिवल आणि रोटरी हा काय प्रकार आहे, तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते की रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन किंवा रोटरी इंटरनॅशनल ही संस्था सामाजिक कार्यासाठी तर प्रसिद्ध आहेच. आमचा क्लब कोथरूडमध्ये गेली 23 वर्ष काम करतोय आणि मागच्या वर्षीपासून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोथरूड शॉपिंग फेस्टिवल ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे.
आणि मागच्या वर्षी छोटं असणारं हे रोपटं आता हळूहळू वाढलंय वाढलंय म्हणजे चांगलंच फोफावलंय. यावेळेला तब्बल 90 स्टॉल्स किंवा 90 उद्योजकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलाय आणि अनेक ग्राहक येऊन इथे खरेदी करतायत आणि चांगल्या प्रकारे ह्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. तर मी रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या वतीने सर्वांना आवाहन करते की आपणही नक्की या शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा, महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्या आणि आपल्याला आवडेल ती खरेदी तर कराच. त्याशिवाय इथे फूड स्टॉल पण आहेत त्याच्यामुळे तुमची एक संध्याकाळही इथे छान जाऊ शकेल. वीकेंडसाठी हा एक राईट स्पॉट आहे हे मात्र नक्की. तर थँक्यू अँड मोस्ट वेलकम. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब.